नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे कुरकुरीत कारली। कारलं घेऊन ते धुवून त्याचे पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत। त्याला मीठ लावून ठेवायचं। मीठ लावून झाल्यानंतर परत एकदा ते धुवून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका कढईमध्ये तेल घालून डीप फ्राय करूनही घ्यायची आहेत कारली। पूर्ण थोडी थोडीशी करून कारली घालायची ह्याच्यामध्ये। चांगली दोन्ही साईडून करपूस सुजतोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि जेव्हा त्याचा कलर बदलतो आहे तेव्हा ते आपल्याला निथळून काढून एका टिश्यू पेपरवर ठेवून घ्यायचे आहेत। आता ह्याचा कलर छान बदललेला आहे, कुरकुरीत पण झालेली आहे ती। चांगलं त्याचं तेल निथळूसपर्यंत काढून ती आपण टिश्यू पेपरवर घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालायचे आहेत। सुके मसाले, काही जास्त घालायचं नाही आपल्याला। फक्त त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं, जरासं तिखट घालायचं आहे, असं भुरभुरू व्हायचं आहे नुसतं। आणि थोडासा चाट मसाला घातलेला आहे मी आणि सगळं मिक्स करायचं आहे असं आणि सर्व करायचं आहे। कुरकुरीत कारली छान लागतात। तुम्हाला जर आवडल्यास तुम्ही करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।